गेल्या 1200 वर्षापासून चालत आलेला अरसंद मधील दसरा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या पालखी शर्यतींना सुरुवात होते. चार देवांच्या पालख्या यात सहभागी असतात. गेल्या अनेक वर्षापासूनची ही प्रथा आहे. गावातील शिवेजवळ जाऊन विधिवत पूजा होते व नागरिक यावेळी सोनं लुटतात. हा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात येथील नागरिक जवळपास 1200 वर्षापासून साजरा करत आले आहेत. शिवाजी पालखी ही शिवाय 1200 वर्षापासून परंपरा चालू झालेली आहे. सिद्धनाथ महाराजांची पालखी आहे आणि इथून आपल्या शिवेवर जाते आणि शिवेवर त्याचं पूजन होतं. पूजन झाल्यानंतर ती परत मारुतीच्या देवळामध्ये येऊन सोनं वाटप होतं. पालखीला सोनं घातलं जाते. लोकांच्या कुणामध्ये भेटी होतात. सीमोल्लंघन झालं भेटी होतात आणि भेटी झाल्यानंतर लोक एकमेकांना आलिंगन देऊन घरी जातात. घरी पान सुपारी वाटप होते. तर पालख्या निघतात, 3 ते 4 दैवतांच्या पालख्या निघतात आणि शिवेवर जातात आणि शिवेहून एक तिथं पूजा केल्यानंतर परत येतात आणि आल्यानंतर मग देवाला आम्ही सोनं घालतो आणि मग एकमेकाला आम्ही अगदी मनापासून अंतःकरणापासून मनामध्ये काही न भेदभाव ठेवता आम्ही आलिंगन देतो आणि त्या आलिंगनातून मिळणारा जो आनंद आहे तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहून खरोखर समाधान होतं. अतिशय सुंदर असं वातावरण आमच्या या अळसूमध्ये चाललेलं आहे. अतिशय उत्साह असतो लोकांचा. विशेबाहेर भरपूर लोकांची गर्दी असते आणि हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच लोक आता ही तरुण मंडळी आणि जवळजवळ अळसूमध्ये 20-22 वर्षापासून सकाळी दौड निघते, दुर्गा दौड, आणि तोही दौडीचा कार्यक्रम हा 4-5 ठिकाणी देवालयामध्ये आरत्या होतात आणि तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकसुद्धा याच्यामध्ये सामील होतात. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.